आज 8 ऑगस्ट 2020 अर्थखातं मंजुरी देणार का, वेतन अनुदान नोट येणार या मंत्रिमंडळ बैठकीत येणार का, असा प्रश्न महाराष्ट्रातील 62,500 शिक्षकांना पडलेला आहे. का असा प्रश्न पडला? कारण काही दिवसांपूर्वीच शिक्षण मंत्री महोदयांनी एक पत्र निर्गमित केलेलं होतं आणि यामध्ये स्पष्ट सांगितलेलं होतं की प्रचलितनुसार वेतन अनुदान मिळावं, ही जी फाईल आहे ही फाईल आम्ही अर्थखात्याकडे पाठवलेली आहे, परंतु अर्थखात्यामधील काही जे अधिकारी आहे या अधिकाऱ्यांकडे ही फाईल 1.5 महिन्यापासून जास्त कालावधीपासून पडून आहे आणि त्या फाईलचा प्रवास अजून देखील सुरू झालेला नाही आहे. शिक्षण खात्यातील जे काही अधिकारी आहे ते सातत्याने या फाईलचा पाठपुरावा करत आहे, मात्र अजून देखील संबंधित अर्थखात्याच्या अधिकाऱ्याकडून ही फाईल मात्र शिक्षण खात्यामध्ये अजून देखील आलेली नाही आहे. आणि या संदर्भात काही दिवसांपूर्वी देखील जे नाईक सरांनी उपोषण केलेलं होतं तर त्यावेळेस देखील अर्थ खात्यातील जे काही अधिकारी होते त्यांनी सांगितलेलं होतं की अर्थमंत्री शिक्षकांना अनुदान देण्यासाठी सकारात्मक आहे आणि जे काही संबंधित अधिकारी आहे यांच्याकडे देखील त्यांनी पाठपुरावा केलेला आहे, लवकरात लवकर हा फाईलचा प्रवास पूर्ण होईल असं अर्थ खात्याकडून सांगण्यात आलेलं होतं. मात्र प्रत्यक्षात अजून मात्र अर्थ खात्याकडून ही जी फाईल आहे ती फाईल शिक्षण खात्यामध्ये अजून आलेली नाही आणि त्यामुळे येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ही फाईल अर्थखात्याकडून शिक्षण खात्याकडे येणार का, हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. आणि जर येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत हा जर प्रस्ताव आला तर निश्चित शिक्षकांकरिता अत्यंत महत्त्वाचा, शिक्षकांना कारण अजून देखील काही जे शिक्षक आहे त्यांना 1 रुपया देखील खात्यामध्ये जमा झालेला नाही आहे, त्यामुळे या शिक्षकांना काही ना काही जे काही वेतन आहे ते मिळणार का, असा देखील प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. सरकार शिक्षकांना जे काही विनावेतन काम करणारे शिक्षक आहे यांना वेतन देणार का? 20 वर्षापासूनचा शिक्षकांचा वनवास, हे जे काही सरकार आहे, आम्ही जनतेचे प्रतिनिधी, हे आपलं सरकार, असं याआधी जेव्हा सरकारची स्थापना झालेली होती त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी घोषणा दिलेली होती की हे आपलं सरकार आहे. त्यामुळे शिक्षकांना पण कुठेतरी वाटतं आहे का, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं का हे आपलं सरकार आहे, मग आपलं सरकार आपल्याला वेतन मिळवून देणार का, असा प्रश्न सर्वसामान्य शिक्षकांना पडलेला आहे. आणि आपल्या सरकारमधील जे काही मग अर्थमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, शिक्षण मंत्री, हे जर आपल्या सरकारमधील असतील तर आपला प्रश्न हे आपल्या पद्धतीने मार्गी लावणार का, प्रचलितनुसार शिक्षकांना वेतन देणार का, हा प्रश्न आता सर्वसामान्य शिक्षकांना पडलेला आहे. आणि यामध्ये पायदिंडीमध्ये स्वतःच्या बायकोचं मंगळसूत्र गहाण ठेवून खैरे सर नवयुग क्रांती शिक्षक संघटनेचे जे आहे ते यांनी औरंगाबाद येथून पायदिंडीला सुरुवात केलेली आहे. मंत्रालयाच्या दिशेने सर पायी प्रवास करत आहे. सरांची प्रकृती मात्र फार खालावलेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शिक्षक जे आहे ते काळजीत आहे आणि सर्व शिक्षक हे दुवा करत आहे का सरांना, सरांची तब्येत जी आहे ती व्यवस्थित राहो, कारण प्रश्नापेक्षा आपल्याला व्यक्ती हा अत्यंत महत्त्वाचा आहे. परंतु या संदर्भात फक्त मंत्रालयामधून जे काही मंत्री महोदय आहे त्यांच्यापैकी फक्त वार्ध्याविका वर्षाताई गायकवाड शिक्षण मंत्री यांनीच फक्त जे काही आंदोलनकर्ते शिक्षक आहे यांच्याशी संपर्क करून यांच्या तब्येतीची विचारपूस केलेली होती आणि प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात देखील काही चर्चा जी आहे ती झालेली होती. या संदर्भात संभाजी ब्रिगेडचे जे काही पदाधिकारी होते यांनी देखील समन्वय साधण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला होता. आंदोलनकारी शिक्षक आणि मंत्रालयातील जे काही शिक्षण मंत्री असतील किंवा अधिकारी असतील यांच्याशी समन्वय साधण्याचा संभाजी ब्रिगेडमार्फत प्रयत्न करण्यात आलेला होता. आता या प्रयत्नाची काही पहिली फेरी, दुसरी फेरी जी आहे ती झालेली आहे. आता या संदर्भात पुढील जो काही येणारा निर्णय जो आहे तो फार महत्त्वाचा असणार आहे. परंतु या जी काही पहिली फेरी झालेली होती समन्वयाची शिक्षण मंत्र्यांसोबत आंदोलनकारी शिक्षकांची, तर त्यामध्ये शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं की या सर्व मागण्या मंजूर, आम्हीच फाईल ज्या आहे ती फाईल अर्थखात्यामध्ये पाठवलेली आहे, अर्थखात्याकडून ही फाईल जशी आमच्याकडे येईल तसा आम्ही लगेच शासन निर्णय निर्गमित करून टाकू. त्यामुळे शिक्षण मंत्री प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड या प्रश्न सोडवण्याकरिता शिक्षकांच्या बाजूने उभे आहे, परंतु अर्थखात्याकडून आता ही फाईल केव्हा येईल, संबंधित अधिकारी केव्हा ही फाईल मंजूर करेल की मंजूर करणार नाही, हा मात्र प्रश्न अनुत्तरच आहे. हा अधिकारी स्वतःच्या मनाने हे सर्व करत आहे का त्याच्या पाठीमागे कोणाचं पाडबळ आहे, हे देखील प्रश्न आता सर्वसामान्य शिक्षकांना पडलेले आहे. आणि त्यामुळे कोरोनाचं कारण करून शिक्षकांना वेतनापासून वंचित ठेवणार का, सर्वसामान्यांचे कैवारी किंवा लोकप्रतिनिधी, जनतेचे सेवक असं
पदवी किंवा उपाधी लावून घेणारे जे काही मंत्री महोदय असतील हे शिक्षकांना विनावेतन उपाशी ठेवणार का? मृत्यूचा असंख्य शिक्षकांचं मृत्यू होत आहे, असंख्य शिक्षकां आजारी आहे, तणावग्रस्त आहे, आणि शिक्षकांच्या असंख्य कुटुंबांचे प्रश्न जे आहे, मुलांच्या शिक्षणाची फी असेल, आईवडिलांच्या आजारपणाचं असेल, घरी खायला शिक्षक महाग झालेले आहेत, असे हा असंख्य शिक्षकांना जे प्रश्न उपस्थित आहेत, या परिस्थितीमध्येच अर्थखातं शिक्षकांना अर्थखातं जे आहे ते शिक्षकांना आहे त्याच परिस्थितीमध्ये ठेवणार का? आहे तुम्ही असेच 20 वर्ष झालेले आहे विनावेतन काम करत आहे, आणखी पुढे किती वर्ष अर्थखातं शिक्षकांना आहे त्याच परिस्थितीमध्ये ठेवणार का? कारण काही दिवसांपूर्वीच 22 जून रोजी कोरोनाच्या या विपरीत परिस्थितीमध्ये देखील पवार साहेबांनी सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक घेतलेली होती आणि अर्थखातं शिक्षण खातं यांना समोरासमोर बसून हा प्रश्न मार्गी लावण्याकरिता पवार साहेबांनी सर्वांना एकत्र घेऊन त्यामध्ये काही शिक्षक आमदार जे आहे ते देखील होते आणि त्याच्यानंतर भरपूर पोस्टरबाजी फार झालेली होती. काहींनी तर कशा पद्धतीने पोस्टर रंगवलेले होते हे देखील शिक्षकांना चित्र जे आहे ते आता डोळ्यासमोर सरांच्या उभं असेल. मात्र आता पुन्हा शिक्षकांना वेतन अजून मिळालेलं नाही आहे आणि त्यामुळे शिक्षकांचा प्रश्न हा कोण मार्गी लावणार, शिक्षकांना या विपरीत परिस्थितीमध्ये कोण धावून येणार, शिक्षकांच्या जे काही शिक्षक आमदार हे जे पद आहे की ज्या पदाला जे काही शिक्षक आमदार होतात ते शिक्षक आमदार रिटायर झाल्यानंतर किंवा एक टर्म संपल्यानंतर ते जरी पुढच्या वर्षी पडले तरी त्यांना जे काही पेन्शन आहे ते सुरू होतं. तर खरंच शिक्षकांच्या विषयी प्रश्नांविषयी कायवारी किंवा कळवळा असणारे जर व्यक्तिमत्व असेल तर ते व्यक्तिमत्व कुठलाही हेवादेवा न ठेवता शिक्षकांच्या या परिस्थितीमध्ये शिक्षकांच्या पाठीशी उभं राहणार का? आहे कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपलं जे काही दैनंदिन जीवन आहे ते एसी रूममध्ये जगत बसणार का फक्त पोस्टरबाजी करत बसणार का? असे प्रश्न जे आहे ते शिक्षकांना पडलेले आहे की खरंच शिक्षक आमदार हे जे काही पद आहे की ज्यामध्ये निम्मा जो शब्द आहे तो शिक्षक आणि आमदार. तर शिक्षकांना अशा विपरीत परिस्थितीमध्ये आपण शिक्षक आपण जे आमदार झालेलो आहोत ते शिक्षक हे सर्वात महत्त्वाचे मतदार आहे आणि ज्यांच्या जीवावर आपण आमदार झालेलो आहोत त्यांच्या जीवावर आपण त्यांचा जो काही प्रश्न आहे तो मार्गी लावला पाहिजे का नाही मार्गी लावला पाहिजे हा त्यांना सुबुद्धी देऊ असं कुठंतरी सर्वसामान्य शिक्षकांना वाटत आहे का? त्यामध्ये काही जे शिक्षक आमदार महोदय आहे ते मात्र फार प्रामाणिकपणे प्रयत्न करताना शिक्षकांना पाहायला मिळत आहे. मग त्यामध्ये खैरे सरांची विचारपूस देखील काही शिक्षक आमदारांनी केलेली आहे आणि मंत्रालयात देखील पाठपुरावा काही शिक्षक आमदार हे करत आहे. परंतु काही शिक्षक आमदारांकडून मात्र कुठल्याही पद्धतीने जी दखल जी आहे ती घेतली जात नाही, पूर्णपणे वाऱ्यावर सोडून दिल्यासारखी काहीकडून जी आहे ती परिस्थिती आहे. जे चाललं आहे आंदोलन चालू द्या अशा परिस्थितीमध्ये सध्या काही शिक्षक आमदार देखील आहे आणि काही खरंच घरी राहूनसुद्धा काही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे, शिक्षकांना वेतन मिळवून देण्यासाठी काही प्रयत्न करत आहे. आता कोण कशा पद्धतीने कसा प्रयत्न करतं हे देखील शिक्षकांच्या समोर आहे आणि त्यामुळे आणखी काय होणार, कोण खरंच शिक्षकांच्या मदतीसाठी धावून येणार का? शिक्षक आमदारकी बाजूला ठेवून हा शिक्षकांचा प्रश्न आहे, मला शिक्षकांच्याच बाजूने उभं राहायचं आहे, शिक्षकांमुळे मी शिक्षक आमदार आहे, शिक्षक जर उपाशी असेल तर मला या आमदारकीची काही घेणं देणं नाही आहे असं कोण प्रामाणिकपणे करून शिक्षकांसाठी उभं राहणार आहे आणि शिक्षकांना वेतन मिळवून देणार आहे असं मात्र अजून देखील झालेलं पाहायला मिळत नाही आहे. का शिक्षकांना अनुदान मिळत नाही आहे तर त्याकरिता मी आंदोलन करणार आहे, मी उपोषण करणार आहे. फक्त काही शिक्षक आमदारांकडून मात्र काही दिवस उपोषण जे आहे ते मात्र करण्यात आलेलं होतं, परंतु सर्वच जर शिक्षक आमदारांनी जर ठरवलं तर शिक्षकांना वेतन जे आहे ते मिळू शकतं. परंतु सर्व शिक्षक आमदार केव्हा एकत्र येऊन केव्हा उपोषण करणार किंवा केव्हा सरकारला धारेवर धरून हा प्रश्न मार्गी लावून घेणार हा प्रश्न मात्र अजून देखील अनुत्तरच आहे. त्याचसोबत प्रश्न मार्गी लावण्याकरिता सर्व शिक्षक संघटनेचे पदाधिकारी जे आहेत ते एकवटलेले आहे आणि येत्या काळामध्ये काय होणार हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.